नमस्कार मित्रांनो एक नवीन माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत सी शिंदेंचे शिंदेचे प्रचंड मोठे निर्णय मंत्रिमंडळ निर्णय जशाच्या तसे संपूर्ण माहिती काय आहे त्यासाठी विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला संपूर्ण पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री बैठकीला उपस्थितीत होते याच बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आता ते महत्त्वाचे निर्णय कुठले आहेत बघा महाराष्ट्र सरकारचे मंत्रिमंडळ निर्णय जसेच्या तसे आहेत यामध्ये पहिला निर्णय जो घेण्यात आला आहे तो धनगर समाजाच्या उन्नतीकरिता योजना प्रभावीरित्या राबविणार योजनांचे संनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती दुसरा जो निर्णय घेण्यात आला आहे तो निर्णय असा आहे ज्यामध्ये राज्यातील निर्यातीला वेग देणार आहेत राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर शेतकऱ्यांनाही फायदा चार हजार दोनशे पन्नास कोटी मान्यता त्यानंतर तिसरा निर्णय आहे मंगळूर पीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता देण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा दोन हजार दोनशे हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार चौथा जो निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामूहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा पाचवा निर्णय जो आहे त्यामध्ये गणित विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार आहेत आश्रम शाळांमध्ये शिक्षकांची दोन दोनशे ब्याऐंशी पदे देखील भरणार आहेत सहावा निर्णय आहे विदर्भात पाच ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार संत्रा उत्पादकांना मोठा फायदा सातवा निर्णय बघा मॉरिशसे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक व बहुद्देशीय संकुल उभारणार आठवा निर्णय जो आहे बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार आहेत नववा निर्णय आहे नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले एअर इंडियाचे सर्व अनिर्जित उत्पन्न व दंड माफ दहावा निर्णय जो आहे तो महाराष्ट्र वाईन ब्रीडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार रेतन केंद्रे रोगमुक्त करणार अनुदानित खासगी आयुर्वेदिक युनानी महाविद्यालयातील अध्यापकांची पदे राज्य निवडीमार्फत माफत भरणार आहेत तर अशी ही निर्णय घेण्यात आली आहेत मित्रांनो परंतु काही निर्णय जे आहेत ते सध्या तरी जशी तसे ठेवण्यात आले आहेत आता ते निर्णय कधी होतात याची पाहणी करावी लागेल त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद